एकशे बावन्न किलोमीटर प्रति तास इतके टॉप स्पीड तीनशे सात किलोमीटरची सिंगल चार्ज रेंज एका तासात पंचाहत्तर किलोमीटर चालेल इतकी फास्ट चार्जिंग आणि किंमत तीन पॉईंट आठ लाख रुपयांपासून पुढे आता तुम्ही मला थमनेलवरून शिव्या घातल्या असणार पण जरा थांबा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे थमनेल क्लिकबेट नव्हता हे सिद्ध होईल आणि हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडेल अल्ट्रा वॉयलेटने बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित इलेक्ट्रिक एफ स्पोर्ट बाईक लॉन्च केली आहे ही गाडी सध्या भारतातील सर्वात वेगवान इलेक्ट्रिक बाईक असून बुकिंग सुद्धा सुरू झाली आहे गाडी बाबत तुमच्या मनात असलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत मिस करू नका नमस्कार मंडळी मी अजिंक्य आणि तुम्ही पाहताय ऑटो हेल्पर मराठी दोन हजार सोळा मध्ये बेंगलोर येथे अल्ट्रावायलेट ऑटोमोटिव्ह या कंपनीची स्थापना झाली आहे दोन हजार वीस मध्येच या गाडीचे अनावरण झाले होते पण लॉकडाऊन मुळे गाडी पूर्णत्वास जाऊ शकली नाही पण आता दोन हजार बावीस मध्ये फायनली ही गाडी लॉन्च झाली आहे गाडीला एवढा हाईप मिळण्याचे एकमेव कारण म्हणजे टीव्हीएस मोटर्सने या कंपनीत इन्व्हेस्टमेंट केली आहे आता जरा गाडीच्या डिझाईन आणि व्हेरियंट्स बद्दल माहिती घेऊया अल्ट्रावायलेट एफ सेव्हन्टी मध्ये शाडो एअरस्ट्राइक आणि लेझर असे तीन कलर्स आहेत शाडो म्हणजे काळा रंग स्ट्राईक म्हणजे आकाशी निळा रंग आणि लेझर म्हणजे लाल रंग असे टोटल तीन कलर्सचे ऑप्शन्स उपलब्ध असतील अल्ट्रा वॉयलेट एफ सेव्हन्टी सेवन इलेक्ट्रिक बाईकमध्ये स्पोर्ट डिझाईनसह सह वर इंजिनियर्सने जबरदस्त काम केले आहे एक आकर्षक हेडलॅम्प डिझाईन दिलेली आहे ज्यामध्ये मोठ्या बाजूची फेरिंग पुढील आणि मागील डिस्क ब्रेक यू एस डी फोक आलोय व्हील्स आणि बरेच काही या डिझाईनमध्ये फीचर्स ऍड केले गेले आहेत बाईकमध्ये टेक्निकली दोन वेरियंट उपलब्ध असतील स्पेशल एडिशन मॉडेल सुद्धा यामध्ये तिसरं उपलब्ध केलं गेलं आहे दोन व्हेरियंट्स पैकी पहिलं असेल स्टँडर्ड आणि दुसरं आहे रेकॉन स्पेशल एडिशन हे तिसरं मॉडेल असेल ज्यामध्ये फक्त सत्याहत्तर बाईक्स विकल्या जातील आता एफ सेव्हन्टी सेव्हन चे टेक्निकल स्पेसिफिकेशन जरा जाणून घेऊया एफ सेव्हन्टी सेव्हन हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरचे असे तगडे कॉम्बिनेशन असणार आहे ज्याने तीनशे पन्नास ते पाचशे सी सी स्पोर्ट बाईक या ई बाईक पुढे फिक्या पडतील पहिले आहे स्टँडर्ड मॉडेल या मॉडेलमध्ये सत्तावीस किलो वॉटची मोटर मिड मोटर दिली आहे ही मोटर पंच्याऐंशी एन एम टॉर्क निर्माण करते या मॉडेलला एकशे चाळीस किलोमीटरचे टॉप स्पीड दिले आहे लिथियम आयनचा फिक्स 7.1 पॉईंट वन वॉट अवरचा बॅटरी बॅक इन्स्टॉल केला गेला आहे ज्याने दोनशे सहा किलोमीटरची क्लेम डी सी रेंज मिळेल ऑन रोड किंवा रिअल रेंज नियरली एकशे ऐंशी किलोमीटरच्या दरम्यान आहे असे माझे मत आहे दुसरं मॉडेल आहे रेकॉन या मॉडेलमध्ये एकोणतीस किलोवॉटची मोटर दिली आहे ही मोटर पंच्याण्णव एन एम टॉर्क निर्माण करते त्यामुळे या मॉडेलचा तासी वेग एकशे सत्तेचाळीस किलोमीटर इतका असेल गाडीला पॉवर देण्यासाठी दहा पॉईंट तीन किलोवॉट अवर बॅटरी पॅक दिलेला आहे हा बॅटरी पॅक तीनशे सात किलोमीटरची क्लेम रेंज प्रदान करेल जी ऑन रोड नियरली दोनशे पन्नास किलोमीटरच्या दरम्यान असेल तिसरे मॉडेल असेल लिमिटेड एडिशन या वेरियंटमध्ये तीस पॉईंट दोन वॉटची मोटर दिलेली आहे शंभर एन एम टॉर्क ही मोटर जनरेट करते ही मोटर इतकी पॉवरफुल असेल की गाडी एकशे बावन्न किलोमीटरचे सर्वोच्च टॉप स्पीड अचीव्ह करेल लिमिटेड एडिशन मध्ये दहा पॉईंट तीन किलोवॉट अवरचा लिथियम आयन बॅटरी बॅक दिला आहे जो तीनशे सात किलोमीटरची सर्टिफाईड रेंज प्रदान करतो ऍक्च्युअल रेंज जवळपास अडीचशे किलोमीटरच्या दरम्यान असेल तिन्ही मॉडेलमध्ये ग्लाइड, कॉम्बॅक्ट आणि बॅलेस्टिक असे तीन मोड्स दिले आहेत हे मोड्स वेगवेगळे स्पीड आणि रेंज ऑफर करतात तीनही मॉडेल्सच्या बॅटरीवर आठ वर्षाची कंपनीने वॉरंटी दिली आहे त्यामुळे तुम्ही टेन्शन फ्री आठ वर्ष गाडी चालवू शकता एफ मध्ये चार्जरचे दोन प्रकार दिलेले आहेत यामध्ये नॉर्मल चार्जर असेल जो एका तासात गाडीची बॅटरी तीस किलोमीटर इतकी गेन करेल आणि दुसरा ऑप्शनल फास्ट चार्जर असेल जो बॅटरीमध्ये एक तासात पंच्याहत्तर किलोमीटर इतकी रेंज ऍड करेल शून्य ते शंभर होण्यासाठी किती तास लागतात याची काहीही माहिती कंपनीने ऑफिशियली अजून दिलेली नाही बॅटरी चार्ज होण्यासाठी दुसरा एक मार्ग आहे तो म्हणजे रिजन रिजन ब्रेक्स दिलेले असल्याने बॅटरी उतारावरती चार्ज होईल यामध्ये सर्व मॉडेल्सला तीन रिजन सेटिंग्स दिले आहेत इन टर्म्स ऑफ फीचर्स अल्ट्रा वॉयलेट एफ सेव्हन्टी सेव्हन ई बाईक मध्ये सर्व लाईट्स या एलईडी डी सेटअपच्या दिल्या आहेत टी एफ टी डिस्प्ले दिला जाईल ज्यामध्ये सर्व ऍडव्हान्स फीचर्स ऍड केले गेले असतील गाडी फोर जी कनेक्टिव्हिटी सह लोडेड असेल ज्याने गाडी सतत क्लाउडशी कनेक्टेड असेल जिओ टॅगिंग जिओ फेन्सिंग बाईक लोकेटिंग यासारखे सिक्युरिटी फीचर्स सुद्धा यामध्ये लोड केले गेले असतील गाडीच्या फ्रंटला युएसडी टेलिस्कोपिक सस्पेन्शन दिले असतील रिअरला मोनोशॉक सस्पेन्शन दिले जाईल फ्रंट आणि रिअरला डिस्क ब्रेक विथ एबीएस फीचर्स दिला जाणार आहे एफ चा व्हील बेस तेराशे चाळीस एम इतका आहे आणि ग्राउंड क्लिअरन्स जो आहे तो एकशे साठ एम एम इतका दिला आहे जो मला थोडा कमी वाटतोय कारण भारतात गुडगा एवढे खड्डे असतात त्यात एकशे साठ एम एम काहीच नाही बाकी सीटची लांबी आठशे एम एम इतकी असेल साइडला फ्लोटिंग स्पेस दिला असेल ज्यामध्ये चार्जर ठेवण्याची सुविधा दिली असेल आता महत्वाचा प्रश्न असा की गाडीची किंमत किती असेल आणि महाराष्ट्रात डिलिव्हरी कधी सुरू होईल अल्ट्रा व्हायोलेट एफ सेव्हन्टी सेव्हन ची डिलिव्हरी जानेवारी दोन हजार तेवीस मध्ये सुरू होणार आहे महाराष्ट्रात डिलिव्हरी सेकंड क्वार्टर म्हणजेच एप्रिल ते जून या तीन महिन्यांच्या दरम्यान सुरू होईल प्रथम पुणे मुंबई नागपूर शहरात गाडीची डिलिव्हरी केली जाईल त्यानंतर दोन हजार तेवीसच्या एंड मध्ये महाराष्ट्रात सर्वत्र एक्सपान्शन केले जाईल अल्ट्रा वॉयलेट एफ सेवेंटी सेव्हन च्या सँडर्ड मॉडेल किंमत तीन पॉईंट आठ लाख रुपये एक शोरूम असेल एफ सेव्हन्टी सेव्हन रेकॉनची चार पॉईंट पंचावन्न लाख आणि लिमिटेड एडिशनची पाच पॉईंट पाच लाख रुपये एक शोरूम किंमत असेल गाडीवर फेम टू सबसिडी मिळेल का याची शाश्वती नाही कारण ही गाडी प्रीमियम आहे जी एक हाऊस असेल गरज नाही गाडीची ऑन रोड किंमत जाणण्यासाठी पन्नास ते साठ हजार रुपये ऍड करा म्हणजे एक इस्टिमेट तुम्हाला समजेल की गाडीची ऑन रोड किंमत किती असेल कंपनीने राईड अवे स्कीम सुद्धा लॉन्च केली आहे ज्यामध्ये एफ सेव्हन्टी सेव्हनमध्ये नऊ हजार पाचशे प्रति महिना देऊन गाडी तुम्ही नेऊ शकता आणि एफ सेव्हन्टी सेवन रेकॉन अकरा हजार रुपये महिना या तत्वावर घेऊ शकता बघा थमनेल क्लिक बेट नव्हता ना त्यामुळे असेच ओरिजिनल व्हिडिओ बघण्यासाठी ऑटो हेल्पर मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका जय महाराष्ट्र